सेंचुरियन एकदिवसीय सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. यजुवेंद्र चहलच्या फिरकीसमोर आफ्रिकन संघानं अक्षरशः लोटांगण घातलं. या विजयासह भारतानं मालिकेमध्ये आता 2-0 आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला. भारतानं या सामन्यात 9 गडी राखून विजय साकारला. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या फिरकीसमोर आफ्रिकन फलंदाजांचं काहीच चाललं नाही. चहलच्या फिरकीच्या जाळ्यात हे फलंदाज चांगले झडकले. आफ्रिकेला केवळ 118 धावाच करता आल्या. 119 धावांचं आव्हान भारतानं 20.3 षटकात 1 गडी गमावून सहज पार केलं. शिखर धवननं नाबाद 51 धावांची तर कर्णधार विराट कोहलीनं 47 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली आणि भारतानं विजय श्रीमिळवली. 5 बळी घेणारा यजुवेंद्र चहल भारताच्या विजयाचा हिरो ठरला. यजुवेंद्र चहलनं 8.2 षटकांमध्ये 2.64 इकॉनॉमीनं दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना बाद केलं. चहलच्या एकदिवसीय कारकिर्दीतली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेत 5 बळी घेणारा यजुवेंद्र चहल सुनील जोशीनंतर दुसरा फिरकीपटू ठरलाय. तो वहाँ पे आपको हमेशा अपने स्ट्रेंथ पे खेलना पड़ता है, क्योंकि आप कभी बैट्समैन सोच के खेलते हैं तो आप अपने स्ट्रेंथ पे नहीं खेल पाते. तो मेरा हमेशा ये रहता है, मैं कभी बैट्समैन नहीं देखता, मैं हमेशा अपने स्ट्रेंथ पे खेलता हूँ और उससे मुझे काफ़ी हेल्प मिलती है. अभी मेरा जो मेन है कि मैं विकेट के लिए जाता हूँ, स्लाइड करता हूँ, क्योंकि मुझे पता है उस पर रिस्क भी लगेगा, लेकिन जब आपके कैप्टन आपकी टीम मैनेजमेंट आपको बैक करती है तो उससे आपको काफ़ी सपोर्ट मिलता है. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवनी मागच्या मॅचमध्ये भीती दाखवली होती, ह्या मॅचमध्ये त्यांनी दहशत पसरवून टाकलेली आहे. दोघांनी मिळून 42 रन्स देऊन 8 बॅट्समनला तंबूत पाठवलेलं आहे. त्यांचा बॉल डावीकडनं वळून उजवीकडे येणार का, डावीकडनं वळून बाहेर जाणार का, काय कोणाला काही बॅट्समनला अंदाज येत नव्हता. ज्या बॅट्समननी हिरोगिरी करून वर्ण मारायचा प्रयत्न केला ते कॅच आउट झाले. ज्या लोकांना हे कळलं नाही की मी मारायला नको, आपण डिफेन्स करूया, ते पायचीच झाले. सगळा एकंदर खेळ जो होता तो आपल्या स्पिनरनी अक्षरशः संपून टाकलेला आहे. भारतीय संघानं एकदिवसीय मालिकेत दुसऱ्या सामन्यातही बाजी मारली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत भारताची कामगिरी सातत्यपूर्ण होतीये. आता आगामी सामन्यातही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.